नितेश राणेंनी आज एक फोटो सभागृहात दाखवला आणि त्यानंतर सगळ्या नेत्यांनी उभाटा गटाला घेरण्याचा, उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला. त्या फोटोमध्ये गुन्हेगार सलीम कुत्ता याच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमधील महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा मुद्दा आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यावरच बडगुजर यांनी स्पष्टीकरण दिले. पत्रकार परिषद घेत त्यांनी स्पष्टीकरण दिलं असून त्यामुळे राणे तोंडावर पडल्याचं म्हटलं जाते. हे सगळं प्रकरण काय आहे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी संजना, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. आज विधानसभेत नितेश राणेंनी काही फोटो दाखवले. त्या फोटोमध्ये मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम याचा उजवा हात समजला जाणाऱ्या सलीम कुत्ता याचा फोटो होता. याचा एक व्हिडिओ देखील नितेश राणेंनी दाखवला. याबद्दल सभागृहात राणे म्हणाले की हिंदुत्ववादी असणाऱ्या पक्षाकडून याला कसं संरक्षण दिलं जाते. शिवसेना भवन बॉम्बस्फोटाने ओढवण्याचा कट करणाऱ्यांना संरक्षण देणाऱ्यांनाही समोर आणावं अशी मागणी नितेश राणे यांनी सभागृहात केली. याबद्दल त्यांनी ट्विट देखील केले. 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता त्याच्या समवेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या पार्टी करतायत. देशद्रोही असलेल्या आणि पॅरोलवर जेलमधून बाहेर असलेल्या सलीम कुत्तासोबत हितसंबंध ठेवतोय. या लोकांचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे त्याचा शोध घ्यावा असं त्यांनी ट्विटमध्ये म्हणले. विधानसभेत राणेंनंतर लगेचच दादा भुसे यांनी यावर बोलताना विधान केलंय. बडगुजर हा छोटा मासा आहे, त्याच्यामागे कोणाचा हात आहे, त्याला वाचवण्यासाठी फोनाफोनी कोण करतंय, या प्रकरणात मोठ्या व्यक्तीलाही उघड करावं अशी मागणी देखील यावेळी भुसे यांनी केली. यामध्ये शेलारांनी देखील उडी घेत या सगळ्या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी केली. अर्थात ठाकरेंवर काहीही करून निशाणा साधण्याचा पुरेपूर प्रयत्न आज करण्यात आला. यानंतर थोड्याच वेळात ज्यांच्यावर आरोप झालेत ते ठाकरे गटाचे नेते बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले, माझ्यावर आरोप करण्याआधी त्यांनी अचूक माहिती घ्यायला हवी होती. 2016 एका प्रकरणात आम्ही आंदोलन केलं होतं, त्यावेळी माझ्यासह अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते. मला या प्रकरणी 14 दिवस तुरुंगात जावं लागलं. त्याला अर्थात कुत्त्याला 92 ते 93 अटक झाली. मला 2016 अटक झाली, त्यामुळे जेव्हा मला अटक झाली मी जेलमध्ये होतो त्यावेळी तो देखील तिथे असू शकतो आणि हा व्हिडिओ तिथला असू शकतो असं ते म्हणाले. किंवा या व्हिडिओची मॉर्फिंग देखील केलेली असू शकते, नाहीतर एखाद्या सार्वजनिक ठिकाणाचा हा व्हिडिओ असू शकतो असं ते म्हणाले. तसेच आपला सलीम कुत्ताशी कोणताही संबंध नसून पोलिसांना आपण पुरेपूर सहकार्य करू असं बडगुजर म्हणाले. याशिवाय त्यांनी राणे आणि भुसेंना देखील चोख उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. पुढे जाऊन राणेंना प्रतिसवाल केला आणि त्यावेळी ते म्हणाले की दाऊद सोबत अनेक नेत्यांचे लग्नातील फोटो आहेत, ते काय करणार आहात. प्रफुल्ल पटेल यांचं तर जॉईंट व्हेंचर कागदावर आहे, त्याचं काय. शिवाय भुसेंबद्दल बोलताना ते म्हणाले की दादा भुसे हे एका कंपनीत काम करत होते, त्यांना तिथून का निलंबित करण्यात आलं याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं. भ्रष्टाचार तुमच्या अंगाशी आहे, आमच्या अंगाशी नाही असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. अर्थात कोणत्या ना कोणत्या कारणाने ठाकरे गटाला टार्गेट केलं जात असल्याचं स्पष्ट दिसून येते. मात्र बडगुजर यांनी याला उत्तर दिल्यास देखील पाहायला मिळते. शिवाय मध्यंतरी महाविकास आघाडीच्या काळात ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा नारायण राणे यांनी ठाकरेंच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावेळी सुधाकर बडगुजर यांनी पोलिसात नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती, त्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी राणेंनी हे केलं होतं का अशी चर्चा देखील सुरू आहे. मात्र राणेंच्या आरोपाला प्रतिप्रश्न करत बडगुजरांनी राणेंना तोंडावर पाडलंय का. फडणवीसांनी यानंतर लगेचच SIT स्थापनेची घोषणा केली. त्यांनी SIT स्थापन केली आहे पण त्यातून काही निष्पन्न होईल का. ठाकरे गटाचं जे टार्गेट करण्याचं लक्ष आहे ते पूर्ण होईल का. आणि या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.